कुंडली जगदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, मी मुग्धा महेश पाटोळे। आज तुम्हाला एक श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची छोटी बहीण संत मुक्ताबाई यांची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। आपल्या गोड वाणीने अखिल जगाचा ताप दूर करणारे ज्ञानोबा माऊली जेव्हा आकाशाने उद्विग्न होतात तेव्हा त्यांची छोटी बहीण मुक्ता मोठ्या बहिणीसारखी समजूत काढत म्हणते, चिंता क्रोध मागे सारा काती उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा सारी अपराध जनाचा काती उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरागे झाले वन्नी संत सुखे वावे पाणी, विश्वपट ब्रह्म दोरा काती उघडा ज्ञानेश्वरा। एका एक दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज गावात माझी घरी मागण्यासाठी गेले होते। तेव्हा एका कर्मठ माणसाने भिक्षा म्हणून जवळेत माती आणि शेणाच्या गवऱ्या टाकल्या। माती आणि शेणाच्या गवऱ्या टाकून संत ज्ञानेश्वरांचा अपमान केला। त्यांना शब्द सुनावले, त्याचे त्यांना फार वाईट वाटले। ते घरी येऊन झोपडीचे दार बंद करून एकांतात बसतात। छोटी मुक्ताई विठ्ठलाला सांत्वनात लावते आणि सर्व भावंडांना जेवणासाठी बोलावते, पण ज्ञानोबा येतच नाही। तर बघते तर त्यांच्या जोडीत माती आणि शेणाच्या गवऱ्या कोणा दृष्टीने केला असेल हे, असे म्हणून ती ज्ञानेश्वरांना हाक मारते, ज्ञान दादा ताटी उघडा ताटी उघडा, ए ज्ञानो दादा जर कोणी वाईट वागलं तर क्षमा करावी, या जोडीत माती टाकणाऱ्याची बुद्धी तर दृष्ट झाली असते, म्हणून तू का दृष्टी होतोस, अरे शेत उगवतो तिथे तो अंतर असणारच, फुले फुलतात तिथे काटे तर दिसणारच। सारे जग जगण्यासारखे दाहक झाले तरी संतांनी पाण्यासारखे शांत राहायला हवं। तुम्हा संत मंडळीवर खूप मोठी जबाबदारी आहे, तुमच्या विश्वाला ताण यायला हवं। खराब विसर आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्या दिनदुब्यांसाठी दारू कर, तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दारू कर, नाचा दिवा लावण्यासाठी दारू कर, विश्व कल्याणासाठी घातलेली सात ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले। त्यांनी धावत येऊन दार उघडले आणि मुक्ताला उचलून घेऊन म्हणाले, मुक्ता तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहेस, आता मला विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घेतला पाहिजे। खरोखरच मुक्ताईने अज्ञात्म जीवन कसे जगायचे हे ज्ञानेश्वरांना